नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आतापर्यंत आपण पांढऱ्या रंगाचा फ्लावर कोबी सातत्याने बाजारात विकत घेत होतो, पण आता बाजारात आपापल्या रंगीत जांभळ्या पिवळ्या रंगाचा फ्लावर कोबीसुद्धा पाहायला मिळत आहे। तर चला पाहूया या संदर्भात काय अपडेट आहे। नाशिकच्या शेतकऱ्याने पिकवला रंगीत फ्लावर कोबी, वाशीसह गुजरातच्या मार्केटमध्ये याची मागणी आहे। तर राज्यातील शेतकरी सातत्याने शेतात नवनवीन प्रयोग करत असतात, वेगवेगळ्या पिकाची लागवड करून उत्पादन घेत असतात। असाच एक प्रयोग नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे। आतापर्यंत आपण पांढऱ्या रंगाची फ्लावर कोबी सातत्याने बाजारात विकत घेत होतो किंवा पाहिले असेल, मात्र आता बाजारात आपापल्या रंगीत जांभळ्या पिवळ्या रंगाची फ्लावर कोबीसुद्धा पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वासूळ गावच्या हेमंत देसाई या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात ही रंगीत फ्लावर कोबी फुलवली आहे। या रंगीत फ्लावर कोबीच्या शेतीतून ते चांगले उत्पादन देखील मिळवत आहेत। तसेच रंगीत जांभळ्या पिवळ्या रंगाच्या कोबीचे वैशिष्ट्य म्हणजे या कोबीत व्हिटॅमिन एचे प्रमाण आहे। व्हिटॅमिन ए असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होत आहे। त्यात अधिक पोषक तत्वे असल्याने शहरी भागात या फ्लावर कोबीला मोठी मागणी आहे। मुंबईच्या वाशी आणि गुजरातमधील वापी मार्केटमध्ये ही कोबी साधारण 30 रुपये किलोने विक्री केली जाते। आत्तापर्यंत या रंगीत कोबीच्या विक्रीतून चांगला फायदा झाल्याची माहिती शेतकरी हेमंत देसाई यांनी दिलेली आहे। तर 20 गुंठ्यात रंगीत कोबीचे उत्पादन घेतले आहे, त्यासाठी साधारणतः 25 ते 30 हजार रुपयाचा खर्च आला आहे। आत्तापर्यंत 4 टनापर्यंत उत्पादन घेतले आहे, अजून 2 ते 2.25 टनापर्यंतचे उत्पन्न निघेल अशी आशा आहे। लोकांची या रंगीत कोबीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, पुढे यासाठी चांगले दिवस येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। राज्यातील वाशी मार्केटमध्ये या रंगीत कोबीला जास्त मागणी होत आहे, त्याचबरोबर गुजरातमध्ये देखील या कोबीला मागणी वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। गुजरातच्या वापी मार्केटमध्ये या कोबीला मागणी भरपूर आहे। तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।